रसिक हो, नमस्कार। स्त्री रूपातील अनेक छटा आपण बघितल्या, अनुभवल्या। या स्त्री छटा म्हणजे निवळ प्रेमाचं प्रतीक नसतं, तर स्त्रीचं शक्तिरूप असतं। कोमल है कमजोर नहीं तू, कोमल है कमजोर नहीं तू, शक्ति का नाम ही नारी है। जग को जीवन देने वाली मौत भी तुझसे हारी है, जग को जीवन देने वाली मौत भी तुझसे हारी है। आज स्त्री शक्तीचं वेगळंच रूप आपण बघणार आहोत। ही स्त्री छटा म्हणजे सखी, मैत्रीण। कोणत्याही नात्यांच्या बंधनात न अडकता आयुष्याच्या वाटेवरील सहप्रवासी, जिच्याजवळ निसंकोचपणे मन मोकळं करता येतं ती सखी। सुख असो वा दुःख, साऱ्यात हक्काने सहभागी होते ती सखी। ही सखी प्रत्येक स्त्रीत दडलेली असते। साऱ्या स्त्री शक्ती रूपांमध्ये लपलेली ही स्त्री छटा। ही गोड सखीनं प्रत्येकाच्या आयुष्यातला सुगंधी दरवळ असतो, अगदी मन भरून पावणारा दरवळ, प्राजक्ता सम निर्व्याज प्रेम उधळून मन गंधित करणारा दरवळ। या सखीला वयाच्या, अनुभवाच्या, नात्यांच्या मर्यादा नसतात। साऱ्यांच्या पलीकडे मनातलं ओळखणारी, सदैव साथ देणारी, स्वतःचा प्रवाह न बदलताही निर्झराप्रमाणे गोडवा आणि गारवा देणारी ही सखी एकच, मात्र तिची रूपे अनेक। ती आईची प्रिय मैत्रीण होऊ शकते, बहिणीची जीवलग बनू शकते, वर्ग मैत्रिणीची बेस्ट फ्रेंड होऊ शकते, साथीदाराची सखी राजणी बनू शकते आणि लेकीची तर खास मैत्रीण बनू शकते। किंवा साऱ्या नात्यांच्या बंधातून मुक्त होत मैत्रीच्या बंधाला जपणारी फक्त आणि फक्त जीवश्य कंठश्य सखी असू शकते। सख्य नाते जरी नसले तरी आपलीशी, सख्य नाते जरी नसले तरी आपलीशी, सख्यापेक्षा ही सख्य असलेली सखी तू हवीशी, सख्यापेक्षा ही सख्य असलेली सखी तू हवीशी। मनाच्या वेदना संवेदना जाणून घेणारी, स्नेहबंध जपणारी, आठवणीतून हास्य फुलवणारी, सोबतीचा आनंद द्विगुणित करणारी, निर्व्याज प्रेमाची घट्ट वीण असणारी अशीच हवी आयुष्यात सखी। श्रीकृष्णाच्या राधेसारखी, श्रीकृष्णाच्या राधेसारखी।